नाशिकची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. सत्यजित तांबे यांना 45,660 मतं मिळाली आहेत. नाशिकमध्ये सत्यजित तांबेंची मुसंडी पाहायला मिळते आहे. शुभांगी पाटलांना आता त्या पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर तांबेंची मुसंडी पाहायला मिळते आहे. नाशिकमधला हा निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यानुसार सत्यजित तांबे अजूनही आघाडीवर आहेत. त्यांनी जवळपास 60,161 मतं मिळवलेली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 33,776 मतं मिळालेली आहे. सत्यजित तांबेंचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे. काही वेळापूर्वी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित आहेत. ते या निवडणूक जिथं मतमोजणी सुरू आहे तिथं दाखल झालेले आहेत आणि त्यानुसार सत्यजित तांबे आता विजयी उमेदवार म्हणून काही वेळातच घोषित होऊ शकतात. सत्यजित तांबे यांना 60,161 मतं मिळालेली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 33,776 मतं मिळालेली आहेत. आपण पाहतोय सत्यजित तांबे यांचा विजय आता जवळपास निश्चित झालेला आहे आणि त्यानुसार याबाबत अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश सावंत यांच्याकडून. गणेश, अखेरचा टप्पा आहे, सत्यजित तांबे यांचा विजय कधी घोषित होऊ शकतो? पाचवी आणि अंतिम फेरी संपलेली आहे. अंतिम पाचव्या फेरीमध्ये तांबे यांना 68,999 तर पाटील शुभांगी पाटील यांना 39,534 एवढे मतं पडलेले आहेत. जवळपास 30,000 फरकाने जे आहेत ते सत्यजित तांबे विजयी झालेले आहेत. आता काहीच वेळात केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर त्यांना विजयी झाल्याचं सर्टिफिकेट देण्यात येईल. मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघातनं तांबे जे आहेत ते सत्यजित तांबे हे विजयी झालेले आहेत. अगदी गणेश, ही मोठी बातमी म्हणावी लागेल कारण नाशिकच्या या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झालेला आहे. 68,999 इतक्या मतांनी सत्यजित तांबे यांचा विजय झालेला आहे. शुभांगी पाटील या मात्र या निवडणुकीत अपयशी ठरलेल्या आहेत. गणेश, शुभांगी पाटील यांचा पराभव होण्यामाग मवियामधली नेमकी कोणती रणनीती इथं फेल गेलेली आहे किंवा त्याला अपयश आलेलं आहे असं म्हणू शकतो? खर तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जाईल. जे काँग्रेसची वर्षानुवर्ष जे घराण्यात निष्ठावान होतं अशा घराण्याला उमेदवारी डावलली गेली किंवा त्यांनी स्वतः उमेदवारी घेण्यास नकार दिला आणि अपक्ष उमेदवारी तांबे घराण्याने लढवली आणि ही निवडणूक सारं देशभर आणि राज्यभर गाजली. परंतु अखेर तांबे यांचा विजय झाला आणि तांबे यांचा विजय जवळपास निश्चित होता. महाविकास आघाडीने जरी अंतिम क्षणी शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिलेली असली तर त्यांची तयारी बरीचशी कमी होती. नंतर घटक पक्षातले जे सहकारी आहेत ते बरेचसे जे सहकारी आहेत ते तांबे यांना मदत करत होते. पडदे आडून अनेक प्रकारची मदत जी आहे ती तांबे यांना केली जात होती. कारण सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे या सगळ्यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या सर्व पक्षाच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळचे संबंध असल्यामुळे आणि शुभांगी पाटील या नौका उमेदवार असल्यामुळे त्या कमी पडल्या आणि त्यामुळेच सत्यजित तांबे यांचा जो विजय आहे तो अंतिम आणि निश्चित मानला जात होता. मात्र शुभांगी पाटील यांना मिळालेली जी मतं आहेत ते निश्चितच चांगली आहेत, ती खूप कमी म्हणता येणार नाहीत. कारण अधिकृत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा एवढी मतं पडू शकत नाहीत. एवढी जी मतं आहेत ती शुभांगी पाटील यांना पडलेली आहेत. गणेश, या सगळ्या निवडणुकीत महत्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे सत्यजित तांबे यांना शेवटपर्यंत भाजपनं आपला पाठिंबा जाहीर केला नव्हता. आता पुढची सत्यजित तांबे यांची भूमिका कशी असू शकते? ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील की भाजपाकडून त्यांना पाठिंबा जाहीर होऊ शकतो किंवा भाजप आता त्यांना आपल्या गटात खेचू शकतो? म्हणजे अगदी मतदानासाठी एक दिवस शिल्लक असेपर्यंत भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. मात्र त्यावेळी त्याचवेळी पडदे आडून जी आहे ती तांबे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. म्हणूनच नगरमध्ये विखे पाटील यांनी सांगितलं की आम्ही सत्यजित तांबे बरोबर आहोत, सत्यजितचे आमचे संबंध चांगले आहेत, त्या घराण्याशी आमचे चांगले संबंध आहेत. तसंच मी मग सत्यजित तांबे यांच्या बाबत आता पुढे काय घडामोडी घडतात हे महत्वाचं आहे. पण सध्याची मोठी बातमी सत्यजित तांबे यांचा विजय झालेला आहे. नाशिक विधान परिषद मध्ये आता सत्यजित तांबे हे आमदार म्हणून जाणार आहेत. 68,999 मतं मिळवून सत्यजित तांबे यांनी विजय मिळवलेला आहे.